ज्या वास्तूने स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि महिलांच्या आयुष्यात स्वाभिमानाचा प्रकाश पेरला तो भिडेवाडा मात्र अजूनही अनास्थेच्या अंधारात पडू नये पापूया भारतातील स्त्री शिक्षणाचा श्री गणेशा जिथं झाला महिलांच्या शिक्षणाचा इतिहास जिथून सुरू झाला तो हा भिडेवाडा लवकरच काठ टाकणार आहे गेली अनेक वर्ष हा वाडा हलाकीची स्थिती अनुभवतोय रया गेलेल्या अवस्थेत आहे परंतु लवकरच ही परिस्थिती बदलणार आहे पावणे दोनशे वर्षांपूर्वी जिथे मुलींचा शाळेच्या निमित्ताने किलबिलाट होता तो किलबिलाट इथे लवकरच पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे या वाड्याशी संबंधित मोठा इतिहास अनेक नाट्यमय घटनांनी भरलेला आहे हा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत अभ्यासक हरी नरके सर आहेत सर लवकरच ही सगळी अशी परिस्थिती बदलणार आहे महात्मा फुलेंनी जेव्हा इथं पहिली मुलींची शाळा सुरू केली तेव्हा त्यांना काय नक्की अपेक्षित होतं कारण अनेक वेगवेगळ्या समाज घटकातील लोक इथे या शाळेच्या उभारणीमध्ये आणि ती चालवण्यामध्ये सहभागी होते बघा मंदार ही जागा अशी मोक्याची जागा आहे की एका बाजूला महात्मा फुले मंडई आहे शेजारी पुने नगर वाचना है। अप्पा चा चा है। पुणे नगर वाचनालय आहे हा परिसर आप्पा बळवंत चौकाचा सगळा पुस्तकांचा परिसर आहे आणि पुढे शनिवारवाडा आहे म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पावणे दोनशे वर्षांपूर्वी अठराशे अठ्ठेचाळीस साली सावित्रीबाई ज्योतिराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारतातली पहिली मुलींची शाळा जेव्हा सुरू केली संस्थेचं नाव होतं फिमेल नेटिव्ह स्कूल्स पुणे आणि त्या संस्थेचे अध्यक्ष गोवंडे हे एक ब्राह्मण समाजाचे सरकारी अधिकारी होते महात्मा फुले जवळचे मित्र होते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये परांजपे होते वाळवेकर होते त्याचबरोबर महात्मा फुले संस्थापक संस्थेचे म्हणून सावित्रीबाई संस्थापक म्हणून आणि विशेष गोष्ट ही आहे की त्याच्यामध्ये हरिरावजी चिपळूणकर गंगाराम भाऊ म्हस्के हे मराठा समाजाचे प्रतिनिधी होते उस्मान शेख आणि फातिमा शेख हे मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी होते आणि रानबा महार धुराजी अप्पाजी चांभार गणू शिवाजी मांग लहुजीवसाद साळवे यांच्यासारखी अनुसूचित जाती जमातीची माणसं त्याच्यामध्ये होती एका अर्थानं ज्ञानाचं पहिलं केंद्र आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय एकात्मतेचं सुद्धा पहिलं केंद्र इथे पावणे दोनशे वर्षापूर्वी उभं राहिलं आणि इथे ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्याचं काम जे झालं त्याची नोंद ब्रिटिश सरकारच्या दप्तरामध्ये आहे त्याचे तपशील आपण जरूर बघू पण इथे जेव्हा मुली शिकत होत्या तेव्हा भारतामध्ये अडीच टक्के साक्षरता होती पुरुषांची आणि स्त्रियांची साक्षरता शून्य टक्के होती आज भारत ऐंशी टक्क्याच्या आसपास साक्षरतेत पोहोचलेला आहे स्त्रिया सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पुढे झेपावत आहेत आणि आपला महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर कर्वे आगरकरांचा महाराष्ट्र तर आता नव्वद टक्क्याच्या पुढे शिक्षणात पुढे गेलेला आहे अशा वेळेला ही शाळा जी आहे हे एक विद्येचं आणि राष्ट्रीय एकात्मतेचं केंद्र म्हणून पुन्हा गजबजणं पुन्हा उभं राहणं ही काळाची गरज आहे सावित्रीबाईंनी आणि महात्मा फुलेंनी इथं येणाऱ्या मुलींना फक्त शिकवलं असं नाही तर त्यांची परीक्षा देखील घेतली त्यावेळेच्या पुण्यामध्ये मुलींना शिकवणं किती अवघड होतं आपण सगळे जाणतो आणि त्यांची परीक्षा घेणं हे तर त्याहून अवघड होतं सर काय नक्की प्रसंग होता त्या परीक्षेचा बघा स्पर्धात्मक युगामध्ये मुली सुद्धा मुलांच्या बरोबरीने उतरू शकल्या पाहिजेत अशा पद्धतीची त्यांची तयारी अभ्यासाची या शाळेमध्ये करून घेतली जात होती आणि त्याचा एक पुरावा असा मिळतो की त्यावेळच्या मुलांच्या शाळेत शिकणाऱ्या संस्कृत शाळेतल्या एका मुलाने वाचकांच्या पत्रकारात असं लिहिलंय की माझ्या बहिणीला सावित्रीबाई ज्योतिरावांच्या शाळेमध्ये ज्या पद्धतीचं ज्ञान दिलं जातं ज्या जाते की उत्तम है फार लवकर माझी बहीण मला ओलांडून पुढे निघून जाईल mm. म्हणजे जा आपल्याला स्त्रिया किंवा मुली ओव्हरटेक करतील याची mm. भीती असुरक्षितेची भीती मुलांमध्ये तयार झाली होती आणि मग ब्रिटिश सरकारने अधिकृतपणे शाळेची परीक्षा घेण्याच्या संबंधामध्ये निर्णय घेतला त्यावेळेस जिल्हाधिकारी त्यांच्या पत्नी मिलिटरीचे सगळे अधिकारी आणि पुणे शहरातले सर्व शासकीय अधिकारी सरदार सगळ्या त्यांना बोलवलं आणि इथे जवळजवळ विश्रामबाग आहे तिथे hmm. जेव्हा पुणे कॉलेज होतं त्या पुना कॉलेजच्या प्रांगणामध्ये ती परीक्षा घ्यायचं ठरलं आत्ताचं तुळशीबाग आणि साळा परिसर त्यावेळी पोलीस खात्याने असं लिहिलं आहे की तीन हजारापेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी जमले होते आणि पुढचं वाक्यमंधार फार इंटरेस्टिंग आहे एवढी गर्दी पुणे शहराच्या इतिहासात कधीही जमली नव्हती आणि पुढे असं म्हटलंय की आणखी पंचक्रोशीत लोक उभे होते आणि उत्सुकता काय तर मुलींना प्रश्न कसे विचारले जातात मुली कशी उत्तरं देतात त्यांची परीक्षा काय असते खरं तर मुलींना दररोजच परीक्षा द्यायला लागते पण ही शाळेतली परीक्षा होती मुलींना प्रश्न विचारले गेले गणिताचे भूगोलाचे इतिहासाचे त्याचबरोबर त्यांचं साहित्यविषयक ज्ञान भाषाविषयक ज्ञान तपासलं गेलं आणि ज्या मुलीला पहिला क्रमांक दिला गेला ती मुक्ता पुरस्कार घ्यायला आली कलेक्टरच्या बायकोनी तिला एक बॉक्स दिला सावित्रीबाईंनी सांगितलं की ह्या बॉक्समध्ये खाऊ खेळणी कपडे आम्ही या सहा वर्षाच्या मुलीला दिलेले आहेत तेव्हा सावित्रीबाई आणि ज्योतिराव शाळेमध्ये इंग्रजी पण शिकवायचे पहिलीपासून इंग्रजी शिकवायचे त्यामुळे ती मुलगी खणखणीत इंग्रजी तसं म्हणाली ऑनरेबल सर प्लीज डोंट गिव्ह अस प्रायजेस गिव्ह अस स्कूल लायब्ररी मला खाऊ खेळणी कपडे नकोत मला ग्रंथालय पाहिजे आणि त्यातनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ग्रंथालय चळवळ उभी राहिली आज मला सांगायला अभिमान वाटतो की संपूर्ण भारतात जेवढी ग्रंथालय आहेत त्यातली एक तृतीयांश म्हणजे तेहतीस टक्के ग्रंथालय एकट्या महाराष्ट्रात आहेत त्याची आट सुरुवात इथून झालेली आहे अठराशे अठ्ठेचाळीसला ला इथं सुरू झालेली मुलींची शाळा म्हणजे हजारो वर्षे महिलांच्या शिक्षणबंदीच्या विरोधातील विद्रोह होता या विद्रोहाचे पडसाद या विद्रोहाचे परिणाम पुढे फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात झाल्याशिवाय राहिले नाहीत अनेक शिक्षण महर्षी आणि अने, अनेक शैक्षणिक चळवळींची सुरुवात एखानी या भिडेवाड्यातील शाळेने झाली सर बघा अठराशे अठ्ठेचाळीस साली म्हणजे जवळजवळ पावणे दोनशे वर्षापूर्वी इथे जी शाळा सुरू झाली त्यातनं खुद्द ज्योतिराव आणि सावित्रीबाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शिक्षण संस्थेच्या अठरा शाळा उभ्या राहिल्या पुढे ब्रिटिश सरकारने जेव्हा हे काम हातात घेतलं तेव्हा त्याचं आणखी गुणोत्तर वाढत गेलं पण महाराष्ट्र आज शिक्षणामध्ये मोठ्या राज्यांमध्ये क्रमांक एकवर वर आहे आणि तो पुढच्या काळामध्ये शाहू महाराजांनी जे प्रयत्न केले सयाजीराव गायकवाडांनी वडोद्यामध्ये जे काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी यांनी नई तालीम मांडली कर्मवीर भाऊराव पाटील पंजाबराव देशमुख विदर्भामध्ये आणि इथे महर्षी कर्वे या सगळ्यांनी जे काम उभं केलं त्यातनं या जागेतनं सुरू झालेलं काम महाराष्ट्रात तर वाढलंच वाढलं पण भारतभर ती प्रेरणा गेली आणि त्या अर्थानं हे शिक्षणाचं विद्येचं ऊर्जा केंद्र म्हणून अत्यंत ऐतिहासिक काम करणारं केंद्र राहिलं तसं एका सहकारी बँकेकडे ह्या वाड्याची मालकी पुढच्या काळात आली आणि त्यांनी एका विकासकाला हा वाडा विकसित करण्याचं काम दिलं तर आज शाळा तर अनेक आहेत परंतु जिथून स्त्री शिक्षणाचा इतिहास सुरू झाला ती शाळा पुन्हा सुरू होणं याला एक वेगळं महत्त्व आहे याला एक वेगळे संदर्भ आहेत त्यामुळं या शाळेमध्ये जेव्हा मुलींचा किलबिलाट पुन्हा सुरू होईल मुलींचा वावर इथं पुन्हा सुरू होईल तेव्हाच ती, ती खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंना आणि महात्मा फुलेंना आदरांजली ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी एबीपी माझा पुणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट